राम राम मंडळी युगे युगे कलियुगे या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे एक थोडी घटना घडणारी घटना घडली आणि त्या घटना बघितल्यानंतर मला असं वाटलं की तुमच्यापर्यंत ती पोचली पाहिजे आणि जास्तीत जास्त महिला किंवा मुलींनी ही जर पाहिली तर मला लय आनंद होईल काय विषय अहिल्यानगर या ठिकाणी घडलेली घटना आहे आणि आष्टी अहिल्यानगर हा जो रोड आहे ह्या महामार्गावर पायल गोंदेकर ही मुलगी आपल्या मामाकडे शिक्षणासाठी आल आलती याचं कारण म्हणजे दहावीपर्यंत शिक्षण गावात उपलब्ध होतं आणि कॉलेज करायला इकडं आली आष्टी महामार्गावरून ते आईल्या नगरला यायची परत आष्टीकडं जायची जाऊन द्या ती ज्या एस टीत जायची त्या एस टीमध्ये एक तरुण होता आता कसं असतं ते वयामध्ये स सोळा सतरा सोळाचं वरी डोक्याचं म्हणतात ती आहे सतराव्या वर्षी ते तरुण ती जिथं बसलेली असते ती तिच्या डोळ्यात डोळे घालता येईल तिला पाहता येईल अशिशोबात पुढं जाऊन बसायचं हमेशा सेटिंग करून त्या तरुणाचं नाव आहे आदेश राजेंद्र चौधरी आणि शि यष्टी सारखं बघून चोरट्या नजरेने बघून 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 कसं असतं दिमाग हा माणसाची मेंदू अशी चीज आहे की एखाद्या गोष्टीचं एखादं आपल्याकडे न्याळून बघतोय परत खाली बघतोय पण तो काय असा खोड करणारा कुठं आत्रा पोरगा किंवा असा नालायक असा नव्हता ती त्या बसायचा चोरून चोरून बघायचा पण सुद्धा शालीनता लीनता नम्रपणा आणि ती बी शिक्षणच घेत होतं असं होतं ती एकमेकाची एकमेकाला मनं जुळली म्हणा नजर नजर बिडली म्हणा किंवा निसर्गाचा हे म्हणा त्या पुरीला तो तो आवडायला लागला आणि त्याला ती आवडायला लागली आवडून दे आपल्याला काय गे नाही का बाबा त्याने प्रेम केलं तिने प्रेम केलं आपल्या बापाचं त्याच्यात काय गेलं काय नाही गेलं पण त्यांचंच गेलं कसं गेलं बघू ह्यांची ओळख वाढता वाढता त्यांनी सहज तिला मानला म्हणजे चहा तरी प्लीज वन कप टी ते एक सांकेतिक भाषा असते मग शिला काय मैत्रिणी नव्हती मग आईल्या नगरमध्ये उतरल्यानंतर कॉफीचं नियोजन झालं शेजारीच दोघं गेले कॉफी ती म्हणली स्वतःहून म्हणली बेस्ट फ्रेंड हा पुढं काय नाही मला लय झालं माझ्या दृष्टीने तेवढं बेस्ट फ्रेंड तर बेस्ट फ्रेंड कारण तिला माहीत होतं पोर का हुशार होता की कुठल्याही नात्याची सुरुवात फ्रेंडपासूनच होते फ्रेंड म्हणजे काय असं एकमेकाच्या मागं वार करायसारखं उन्हा नाही एक मित्र असू शकते आता एकमेकाची वया देतो असून आताचं काढतले ॲडव्हान्स आहे काय काय त्यांनी परपरी सीमा गाठली काय पूर्णीन पोरांनी पुण्यात शिकाय टाकलेल्या आणि ज्यांनी चांगले आहेत त्यांना बाहेरच्या आलेल्यांनी बिघडावले असं लय लय बेकार चालले जगा सध्या ह्या घटनेमध्ये चहा कॉफीपासून झालेली सुरुवात हलू वाढता 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 हीचा अठरा पूर्ण होता आलं होतं हो हे एकवीसचा था म्हणला हे आयुष्य अन हा हा आदेश आहे ना हा काय इत म्हणा तितका काय वाईट पोरगा नव्हता हे पण तुम्हाला सांगतो त्याला खरोखर ती मुलगी आवडली होती त्याच्याबरोबर लग्न करायची इच्छा होती म्हणला भविष्यात मी लग्नासाठी तुझा विचार माझ्या मनात येतोय तुम्ही नाही म्हणू शकते माझं काय म्हणणं नाही म्हणले विषय क्लोज मी तुला कधी आयुष्यात फोन पण नाही करणार यस म्हणली तर तुला शंभर टक्के तू शेवटपर्यंत साथ देईन असं देईन तसं देईन ते असतं प्रेमात तुम्हाला आतलं कळायचं नाही पुरी थोडी भावनिक नाजूक आणि मग ते म्हणली चालते पण माझ्या मनात ते होता पण मी कसं प्रपोज करणार रे मी कसं बोलणार रे अमकं तमकं फिट ते म्हण का हुशार आहेत आताची पोरं म्हणले आता कायदेशीर लग्न करायचं तुझं अठरा पूर्ण होऊ दे माधे एकवीस पूर्ण होऊन दे तेवढं झालं आठवडा बी नाही जाऊन द्यायचा लगेच कार्यक्रम करून टाकायचा आपापल्या आईबापाचा हां आईबापाच कार्यक्रम आहे आईबापाच्या इज्जतीचा त्यांना जिवंतपणे चित्त देऊन त्यांना आग्ने देऊन आपण पळून जायचं असं त्यांनी ठरवलं ही जग आता चालू आली ही सगळी प्रत्येक गावात दापात दापाच आता पळून जाऊन लग्न करायला लागल्यात असा विषय झालं गेले पळून गेले कवा ते दो दोन मार्च या रोजी पळून गेले एक मार्चला पळून गेले एक मार्च दोन हजार तेवीस आणि दोन मार्चला त्यांनी आळंदी येथे आपल्या वैदिक पद्धतीने किंवा आपलं मित्र देवळात लग्न लावलं तसं हारतोरं आणि इतर लग्न चालू असतं ते स्वस्तात लग्न होतं चार पाच हजारात पण लागलं लग्न त्याचे फोटो व्हिडिओ शूटिंग वगैरे काढत होते पुरावे झालं लग्न दोघांच्या आईबापाला ते फोटो पाठवले अमकं केलं तमकं केलं सगळ्यात वाईट पायल गोंदेकर त्या आईवडाला वाटलं की पोरगी मामाकडशी काय टाकली पोरीने आपल्या मिशाला कांदं बांधलं पुरीन तोंड काळे केलं त्या प तेव्हापासून त्याच्या वडिलांनी गावात जायचं सोडून दिलं देवदर्शनाला सकाळच्या बजायचं ना सोडून दिलं आपली शेतीन घर कारण त्यांचं नाक कापलं गेलं अशी त्यांची भावना होती आणि काय दुःख असं त्या आई बापालाच माहिती लयवाईट परिस्थिती त्यांनी त्या पुरीत मिली म्हणून गेली म्हणून विषय सोडून दिला देऊन द्या पुरी दे, आता तेवढा तेवढा विषय थांबला नाही शनी ह्यांना काय नोकरी नाही आता आदेशला काय नोकरी नाही एकमेकाला लग्न झालं ना तर त्यांनी आता बाहेर कवर जागणार बाहेर सगळा खर्चच आहे ना आले त्याच्या नांदायला त्याच्या घरी ह्याच्यामध्ये ना आईल्या नगरमध्येच नांदायला आले त्याच्या घरी आई आता त्याची म्हणजे सासू अलका चौधरी अलका चौधरीने जशी पोरगी बघितली एक दोन दिवसां पोरगाबरोबर असल्या ग बसायची पण हा पोरगा या माडीशी कामाला लागला तो कामाला गेला की माथारीचा असा पट्टा चालू व्हायचा तुम्हाला सांगतो आता हे नवीन पोरगी अठरा वर्ष नवीन लग्न झालेलं सुखाचे चार दिवस त्यांचे गोड गुलाबी दिवस त्यांना जगण्याऐवजी ह्या माथारीचा पट्टा चालू बया कुत्री आली माया दारात बिगर हेच तू तुझा तिकडंच बघायचं ना एखादा तुला लय आग होती तर माझ्या लेकराला दहातुळं ले दिला असतं आता हिचं लेकरू काही सोनं हागत काहीला का इला द्यायला पास्तोड माथाऱ्यांचाले अवघडा कार्यक्रम ही आलका चौधरी त्या पोरगीला नको करून नकुर। सोडायची आता हा जो आदेश आदेश चौधरी जेवढा चांगला त्याची बायको बी चांगली होती ही पायल चौधरी नवी नवरी ती तिला वाटायचं माथारी हाय थोडी अडसार पण नवरा आल्या की गप्प बसती एक नाही दोन नाही हवी काही त्रास जाई शोषिक होती पोरगी आणि अशी पोरगी पार कमी मिळतात तुम्हाला सांगतो सोशिक होती पण चूक काय आई वडील आईवडिलांच्या परवान किवी शिवाय लग्न केलं ना ही चुकी त्या पुरीच हे पण ध्यानात ठेवा झालं आता कसं आहे आईच्या ना बाप्पाची झाली ती म्हणजे सासरांच्याकडून जे काय होईल सण करण्याशिवाय पर्याय नसतो महाराज का तुझे भाऊ आई बाप सुलत मामा काकं सगळे तुझ्यापासून तुटली गेले याच्यात मानसिकरित्या पळून चूक केले ना निस्तर बल्ल्या केल्या ना आमच्या गोट्या आणि बल्ल्या असतो बघा बल्ल्या केला की बल्ल्याबाराला बल्ल्याबर नाही म्हणजे काही गोट्या वाराला लागतात एक्स्ट्रा हां बाल्य काय की तसं हिने बल्य केला आता गोट्या वाराची पाळी आली होती ती सासू इतक्या शिवे द्यायची आणि त्यात आगीत आग म्हणून म्हणजे तिची जी नणद आहे ती एक आली भा तिने तर लईच बेकार का काग भिकार रे आली का इथं पोट भारा पण दुसरा नाही भेटला वई असं होतं लई ह्या दोघींनी ते आठ दहा दिवसात पूर्वी हँग करून टाकली फार डोक्यात आ ती अर्धी भाकर पहिली खायची आता चतकुरवर आली ती अक्षरच्या काय सांगाय तुम्हाला म्हणजे एक स्त्रीचं स्त्रीचं आहे ऐंशी नव्वदच्या जे दशक होतं त्याच्यामध्ये सास्रास होता त्यावेळेससुद्धा ज्या सुना मारल्या गेल्या वीरड्या खाल्ल्या गेल्या त्यात नवरा दोषी होता सासरा दोषी होता सासरी दोषी होती म्हणून कायदे सरकारने असं बरं दिलं मग कायदे असे केले की सध्या पुरुष संकटात हा सात तारखेला नाशिकला म्हणजे पत्नी पीडित जेवढे पुरुष आहेत त्यांची बैठक झाली पण फार हलकेलं त्यांच्या बायांनी सासून पूर्णी मिळून जावायला फार कुत्रा लावून टाकला आणि शी बी वैतागली एवढी काही जण आत्महत्या करतात काय करतात काहीला केसेस टाकल्यात काय केल्यात पण शी बी काय होईन ते जाईन पण यांचा बी काटा बासवायचा कायदेशीर ते पण लढतात काय फरक पण अशी पण संघटना आहे आता विषय असा आहे शी हिच्या डोक्यावर जायला लागलं आता काय करावं मग तिने शेवट आदेशला म्हणजे त्याच्या नवऱ्याला सांगितलं की मला इथं सास्रस होतोय सगळे बोलतात सहन करण्यापलीकडे गेले मी मला त्रास होतो आहे आपण वेगळं राहू आता तो एकुलता एक त्यांनी चक्क तिची मागणी दोडखावून टाकली बघा प्रेम कसं असतं पुरीला जा पळून जायच्या जा ती दा विचार करा देणार ठेवा तुमचं जी शिंगरू आहे बघितलेलं आत्ता ही तुम्हाला साजेस आहे देणार ठेवा आत्ता असं वाटतं तुम्हाला पण जशी वेळ बदलती तसं शिंगरूचं मन बदलतं हे लक्षात घ्या त्याचा तुम्ही तेवढ्या हुशार नाही आहेत की बाबा तुम्ही काय फक्त रगाडा बागतान किंवा लय देखना दिसतो मला पण त्याचे इतर अंतरंग येत नाही काय परिस्थिती आहे काय हे अवलाद कशी आहे शी ह्याला हे अवलाद या ज्यांनी काढलं आहे ते कसे आहेत शेजाऱ्यावर समज की त्यांच्यावर काय केसेस आहेत का सगळ्या गोष्टी कुणी बघत नाही आणि याच्यामुळे पोरी फासत्यात आणि वाटलो करून घेतात इथं ते आदेशने आधी मितव्यासाठी चंद्रन तारेन दुनियान सगळं तोडून आणि असा म्हणणारा म्हणला वेगळं जमायचं नाही बाबा मी आई बापाला एकुलते की आई बापानी चांगलं सांभाळलं त्यांना पण अंतर देणार नाही काय दिवस सहन करतो पोरबा झाल्यावर योग्य होण्यास म्हणजे ते आईचे छापा खाल्लं होतं त्याने बी काय ऐकलं नाही शिचा आधार तुटला शी जोरायला लागली की आता आई बाप्पा नाही नवरा माझा ऐकाना आणि ही सासू का गे कुत्रे बी का रे हुंडा दे हुंडा अ हुंडाला अंडा नाही दिला लग्न नाही गेलं चार पत्रावर नाही उठावल्या बामन नाही बागावला सगळ्याचं तिथं ती टोमणं चालू होत्या माथारीचं भाऊ आ आणि इथं झालं हे हँग हो हँग डोकं झालं त्याचा परिणाम असा भयानक झाला तिथं ता, तारीख होती दोन एप्रिल म्हणजे लग्न झालेला महिना झाला होता दोन एप्रिल या दिवशी दुपारी अडीच वाजता स्वतःच्या साडीने स्टूल खाट्याच्यावर उभं करून गळफास त्या पुरीने घेतला पायल गोंदेकरणी आणि ल कोणाचं काय गेलं मला तर कोणाचं काय जात नसतं ती जशीला टाकली तशी तिचा ज्याच्याकडे राहिलं होती त्या मामाली मामाने त्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट घातला आई बापाला फोन केला आई बापा म्हणले जा झाला तिथं गेली त्या दिवशी मिली माझ्या ज्या इज्जतीचा मी लानाची मोठी केली हां ठीक आहे पोरं गमती गमतीत होत्या तो विषय जन्म दिलं तिला काय कमी केलं मिली ना वाटू झालं मामा मला मा तसं नाही जिथं जीवे काय वि वी, विषय मामाने घटनास्थळ गाठलं पी एमला बॉडी नेली गळफासाचं निष्पन्न झालं चिठ्ठी काय कुठं गावली नाही मामानी पोलिस स्टेशनमध्ये जाऊन बादशीची तक्रार केली की माझ्या बादशीचा जी आत्महत्याला प्रवृत्त केल्याप्रमा प्रवृत्त केल्याप्रकरणी नवरा आणि सासू यांच्याविरुद्ध लेखी तक्रार दिली पोलीस येते तिथं काय एफ आय आर आली की चालावं आहे पुढं एफ आय आर आली की उचललीन मात्र ती हुंड्यावाली घे हुंडा आता तिला मिस्त्री सुद्धा वया मिळत नसते आतमध्ये आता नववार काष्टा काष्टा फिटूस तर बाकाच्या बाया खरावर राहतो राबावत्या तू तर तिला माहीत नाही डंगरीला अजून डंगरी गेली आतमध्ये घराला खुलू कोंबड्या गेल्या आणि बोकड गेले सगळंच गेलं बिनबाड्याच्या खोलीमध्ये नवा ते आदेश बी नेला ते बी गेली आणि हिचा जीव गेला कशामुळं पळून जाऊन लग्न करणे त्याच्यामुळं मुलींना माझं म्हणणं आहे मानसिक आरोग्य गरजेचं आहे शारीरिक तर काही सगळी पिवर तुंबलेली इत्यात विषय नसतो पण तुम्ही एखादा खादा नावर त्याच्यावर पळून जातानी एका बाजून नाही तर चहूबाजून विचार करा शांत डोक्याने विचार करा आणि विचारा आणि निर्णय घ्या आणि पळून तर जाऊच नका तुमचे आईवडील तुमचं अजिबात वा भाऊ असेल वाटोळ करणार नाहीत त्यांचं तितकंच प्रेम आहे तुमच्यावर आणि तुम्हाला हां तुम्ही तुमच्या त्यांनी दाखलून जागा तुम्हाला अधिकार येतात ना यश म्हण किंवा नो म्हण किंवा काही म्हण चालतंय ना लक्षात असं पण स्वतःच्या मानाने निर्णय तुम्ही तेवढे केपेबल नाही आहात तुम्ही घेऊ नका आणि पळून जाऊ नका माझी सगळ्या माता बहिणीला विनंती आहे आता एक नवीन प्रकरण समोर आल्यात मी बरीच आल्यात तशी एक नाही चाळीस बेचाळीस वर्षाच्या महिला पळून जातात आत पोरं बिरं तुमचं प्रपंच एकाचा करायचा ती पोरं थोडी मोठी एखादं लग्न झालं ना बेचाळीस वर्षाची महिला पळून जाते आता काय करावं मग त्याच्या आता एपिसोड बनवतो काय काही घाटनांच्या बेचाळीस वर्षाची महिला पळून जाते आत पंचवीस वीस सत्तावीस वर्षाच्या मुलाबरोबर लय पर दुनिया निघाली तर काय असल्या गोष्टी सांगावं का नाही ही मला काय कळाना त्याच्यामुळं ह्याच्यात जे काय बोध घ्यायचा आहे ना ते तुम्ही शंभर टक्के घ्या आणि आई बाप बापाला दगा देऊन पळून जाऊ नका आणि द्यायचं असं ना गोष्ट आहे द्यायचं असेल ना माझा आहे आईबापाला दोघाला औषध घालून मारा कारण नंतर बी तसे ते समाज त्यांना मारतोच ते पण मारतातच त्याच्यामुळं तुम्ही तुमच्या हाताने औषध घाला आणि मग तुमचं काळं तोंड करा पुरींना सांगणे माझं असा विषय रामकृष्ण आरिमवली